नमस्कार शेतकरी मित्रांनो, पशुपालन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी सतीश चव्हाण आपल्यासाठी घेत आहेत नवीन नवीन व्हिडिओ आपल्या माहितीसाठी. आज आपण घेणार आहोत बोकडाचे खच्चीकरण का करावे, कसे करावे ह्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपण बोकडांमध्ये खच्चीकरण का करतात आणि ते कशासाठी करायचं व त्याचे फायदे काय. तर खच्चीकरण केल्यानंतर बोकड जे आहे याचे वजन वाढ खूप झपाट्याने होते व ते इतर शेळ्यांना मोठं झाल्यानंतर त्रास देत नाही, त्याच्या पाठीमागं लागत नाही, याच्यासाठी खच्चीकरण करतात. खच्चीकरणासाठी 2 महिन्याच्या पुढची बोकडे सर्रास करून वापरली जातात. खच्चीकरण केलेल्या बोकडांना बाजारात अधिक भाव मिळतो कारण त्याची वजन वाढ चांगली होते. याच्यासाठी खच्चीकरण बरीच शेतकरी मित्र शेळीपालक मेंढीपालक खच्चीकरणावर जास्त भर देतात. कुर्बानीला बोकडांची वजन वाढ होण्यासाठी त्याला लहानपणीच खच्ची केले जाते व त्याचे वय म्हणजे त्याने 2 दात लावल्यानंतर त्याला कुर्बानीसाठी विक्रीसाठी कुर्बानीचे योग्य धरले जाते म्हणून खच्चीकरण केले जाते. खच्चीकरणासाठी हा चिमटा जो वापरतात त्याला बर्जिडो कॅस्टेटर असे म्हणतात. इंग्लिशमध्ये याला बर्जिडो कॅस्टेटर असे म्हणतात. मराठीमध्ये खच्चीकरण आणि इंग्लिशमध्ये कॅस्ट्रेशन असे संबोधले जाते. खच्चीकरण केल्याने बोकडांचे आरोग्य चांगले राहते, वजन वाढ होते. आपण आता एका फार्मवरती 5 ते 6 बोकडांचे खच्चीकरण करत आहोत. खच्चीकरणासाठी सेपरेट असा चिमटा वापरला जातो. खच्चीकरण केल्यानंतर बोकडांना वेगळा खुराक देऊन बोकडांचे वजन वाढ करण्याकडे शेतकरी लक्ष देतात. खच्चीकरण हे फक्त नरांमध्येच केले जाते. खच्चीकरण करण्याचे योग्य वय म्हणजे 2 महिन्याच्या नंतर खच्चीकरण केले जाते. खच्चीकरण चिमट्याच्या साह्याने करतात. खच्चीकरण केलेल्या बोकडांना वेगळा खुराक देऊन कुर्बानीसाठी बरेचसे लोक तयारी करतात. कुर्बानीसाठी बोकडांची व त्याच्या दर कुर्बानीला चांगला मिळतो कारण त्याची वजन वाढ चांगल्या प्रकारे होते. बाजारामध्ये पण कटिंगसाठी चांगला दर त्याला मिळतो म्हणून खच्चीकरण केले जाते. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पशुपालन यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा. असेच आम्ही शेतीवर आधारित पशुपालन, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन याचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये सादर करत आहोत. आपल्याला बऱ्याचशा मनातील कल्पना असतील किंवा काय प्रश्न असतील ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये पाठवाव्या, जेणेकरून त्यांचा विचार केला जाईल, त्यांच्या शंकेचे निरसन केले जाईल. धन्यवाद.